ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चिवेली फाटा येथे त्वरित गतिरोधक मनसे गुहागरच्या वतीने उपविभागीय अधिकारी चिपळूण यांना निवेदन सादर। गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील चिवेली फाटा येथील अपघात क्षेत्र म्हणून असलेल्या ठिकाणी त्वरित गतिरोधक बसवण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण यांना देण्यात आले। या निवेदनात पुढे म्हटले आहे की येत्या 15 दिवसात गतिरोधक न बसवल्यास व या ठिकाणी पुन्हा अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी म्हणून आपली राहील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी जिल्हा सचिव संतोष नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र साळवी, चिपळूण तालुका विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सागर कदम, रामपूर विभाग अध्यक्ष आदित्य आवटे आदि मान्यवर उपस्थित होते। महानकर न्यूज साठी विनोद चव्हाण, गुहागर।